महाराष्ट्र फॅब्रिकेशन्स लातूर। आमच्याकडे सर्व प्रकारचे शेड, ग्रिल, ड्रिलिंग, शटर, फ्लोरिंग, होम कन्स्ट्रक्शनची कामे योग्य दरात करून मिळतील। अवश्य संपर्क करा प्रोप्रायटर सुलतान सय्यद। संपर्क 80 87 82 08 47। नमस्कार, मी विक्रांत शेळके, महाराष्ट्र जीवन लाईव्ह मध्ये स्वागत आहे। आज मी शहरातल्या शिवनेरी गेट मार्केटच्या परिसरामध्ये उभा आहे। अतिशय रहदारीचा हा मार्ग तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी सातत्याने कोंडी होत असते, पण प्रशासन वाहतूक नियंत्रण शाखा याकडे कुठल्याच प्रकारे लक्ष देत नाही। आपण नागरिकांकडून जाऊन मिळाली याच्या समस्या काय। आपल्यासोबत आहेत एक टेम्पो चालक, त्याचा काय ॲक्सिडेंट तुमच्या कशा प्रकारे त्याआधी दोन दोन तास नागरिकांकडे थांबावं लागतं। ट्रॅफिकवाले लक्ष किंवा वाहतुकीचं त्यांचं म्हणणं आपण पाहू शकता। दोन तास या ठिकाणी मी पाहिलेलं आहे, दोन तास ट्रॅफिक सुरळीत झालेली नव्हती। आता कुठेतरी एम एस एफच्या माध्यमातून झाली आहे, पण एम एस एफ कुठे वाहतुकीचा त्रास लहान मुले असतील, महिला असतील, सर्वांनाच होत असतो। आपल्यासोबत आहेत मॅडम, मॅडमकडून जाणून घेऊयात। मॅडम, कशाप्रकारे हा वाहतुकीचा त्रास सातत्यानं लातूरच्या नागरिकांना होतो? खूप त्रास होते, आम्हाला यायला जायला त्रास होते सर, आणि तास तास दीड दीड तास या वाहतुकीमुळं सगळ्यांना कामं खोळून होऊन बसतात। लहान मुलांना, स्त्रियांना फार त्रास होतो। या संदर्भामध्ये प्रशासनानं काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटते? वाहतुकीचं नियोजन लावावं आणि रस्ता मोकळा करून द्यावा। इकडच्या बँका आहेत, इकडं मार्केट यार्ड आहे, त्याच्यामुळं वाहतुकीचं नियोजन लवकर लावावं आणि त्रास कमी करावा नागरिकांचा। नागरिकांकडून जाणून घेऊयात काय त्रास आहे त्यांना या सगळ्या वाहतुकीच्या अडथळ्याबद्दल, ट्रॅफिकबद्दल। लातूर शहरामध्ये गोल मार्केट, गांधी चौक, शिवाई चौक, प्रत्येक आणि गंजगोलाई प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे। तरी या ट्रॅफिककडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, तरी या ट्रॅफिककडे प्रशासनाने लक्ष देऊन आपण पाहू शकता पूर्ण रस्त्याभर या ठिकाणी वाहतुकीचा अडथळा मोठ्या प्रमाणावर होत आहे, पण प्रशासन कुठल्याही प्रकारे त्याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही। मी विक्रांत शेळके, कॅमेरामन आदिनाथ जाधव।